देगलूर आगारातून आज नांदेडसाठी 3 बसेस सोडण्यात आल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. पोलीस बंदोबस्तामध्ये या 3 बसेस सोडण्यात आल्या. आगार प्रमुख यांनी सांगितलं आहे की पुढील 2 ते 3 दिवसात सर्व ठिकाणी बसेस धावतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नेमकं पुढील 2 ते 3 दिवसात नागरिकांना सुविधा मिळणार की काय याकडे आता सर्व नागरिकांचं लक्ष लागत, कारण अनेक दिवसांपासून बस सेवा बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी असतील किंवा सर्व सामान्य नागरिक खरोखर त्रस्त झालेत, कारण त्यांना महागड्या वाहतुकीला सामोरं जावं लागत असे, अनेक खर्च पैसे त्यांना मोजावे लागत असते. त्यामुळे प्रवाशांसाठी तरी ही खरोखर दिलासा देणारी बातमी आहे. देगलूर वरून प्रतिनिधी प्रणव जोशी यांचा हा रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज